श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा, कीर्तन महोत्सव, चरित्रकथा, कथा प्रवक्ते, संगीताचार्य, प्राध्यापक हभप गणेश महाराज भगत। देवासी तो पुरे एक प्रेम भाव, सर्व भावे दास होईन त्याचा। देवासी तो पुरे एक प्रेम भाव, पुजारचा वाव सर्व जाना। विठ्ठल देवासी तो पुरे एक प्रेम भाव, पुजारचा वाव सर्व जाना। विश्वमंगल्याचं स्वप्न उराशे बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली, असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान। ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला। ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया। ज्ञानोबारायांनी संप्रदायाचा पाया ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला भक्तीचा आधार ज्यांनी दिला व ज्यांच्याकडे आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार म्हणून पाहतो, असे पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांचा नामपर प्रकरणातील परंतु भगवंताला प्रिय असणारा भाव, त्या भावाचं कथन करणारा हा गोड असा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे। विठ्ठल योग अतिशय चांगला आहे। सद्गुरु शंकर महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने विद्यमान नगरसेवक श्री राजेंद्रबा शिळीमकर यांच्या माध्यमातून कीर्तन महोत्सवाचं तथा कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्ताने सद्गुरुचरण सान्निध्यामध्ये हे दुसरं कीर्तन पुष्प समर्पित करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे। त्यानिमित्ताने गुरुवर्य जंगले माऊली ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, गुरुवर्य चारुदत्त आफळे ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्या आळंदीवरून आलेले माझे सर्व साधक गुरुबंधू मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, हरिभक्तिपरायण सोमनाथ महाराज, हरिभक्तिपरायण लक्ष्मण महाराज, हरिभक्तिपरायण शुभम महाराज, हरिभक्तिपरायण वैभव महाराज, हरिभक्तिपरायण प्रसाद महाराज आदी करून आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आणि ज्यांच्या माध्यमातून श्री आबांनी मला ह्या ठिकाणी आमंत्रित केलं व ज्यांच्या गोड वाणीतून आपण कालपासून सद्गुरु शंकर महाराजांची चरित्रकथा श्रवण करत आहात, ते माझे जिवलग परमार्थस्नेही हरिभक्तिपरायण गणेश महाराज तथा आपण सर्व आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो। विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या कीर्तनाच्या प्रारंभी चिंतनाच्या प्रारंभी मी चार सूचना देतो, त्या चार सूचनांचं आपण तंतोतंत पालन कराल अशा अपेक्षा बाळगतो आणि मग चिंतनाकडे येतो। कीर्तनातली पहिली सूचना आहे, आपण हरी कीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळं पाठीचा कणा ताट करून बसायचं आहे, म्हणजे व्यवस्थित बसायचं आहे। दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे, प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो। प्रपंचामध्ये काही ना काही कारणामुळं वाद होतो, मग तो मित्रामित्रांमध्ये होतो, तो पतीपत्नीमध्ये होतो, तो बाप लेकामध्ये होतो, तो सासू सुनेमध्ये होतो, अगदी तो महाराज महाराजांमध्ये पण होतो। प्रपंचामध्ये वाद होतो आणि परमार्थामध्ये संवाद होतो। वाद तुम्हाला मला दुःखाकडे घेऊन जातो आणि संवाद तुम्हाला मला सुखाकडे घेऊन जातो। म्हणून इथून पुढे एक तासभर मी बोलेल, तुम्ही बोलायचं आणि मग माझं कीर्तन श्रवण करायचं। तिसरी सूचना, इथून पुढे एक तासभर मी तुमच्या समोर उभा राहून साद घालेल, तुम्हाला साद घालेल, खाली बसून तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा आहे। मग हा प्रतिसाद तुम्ही द्यायचा कसा,
तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त इतकी मान हलवत राहायची म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय. मग मी तुमच्याकडे बघितल्यानंतर मान हलवली तरी चालेल, मान हलवा त्याला पर्याय नाही बरं का. मी दुसरी सूचना सांगितली, मी बोलणार तुम्ही बोलायचं आणि मग कीर्तन ऐकायचं. आणि तिसरी सूचना मी सांगितली, मी साथ घालेल तुम्ही प्रतिसाद द्यायचा. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मला ऐकू आलं पाहिजे बरं का. म्हणजे आता इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत मला उत्तर ऐकू आलं पाहिजे बरं का. खालून इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी हां बोलताय बोलताय बोलत जाऊ बोलत जाऊ. हां हां बोलताय बोलताय. आणि आता शेवटची सूचना देतो, माझ्याकडे लक्ष द्या. शेवटची सूचना देतो, जगातलं सर्व दुःख माझ्याकडे लक्ष द्या. जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले असे चेहरे करून बसू नका. मला भीती वाटते बरं का, जरा टवटवीत प्रफुल्लित चेहरे ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आणि उगाचच असा मनामध्ये समज करून घेऊ नका की गंभीर चेहरे करून बसलो म्हणजे आपण फार परमार्थिक वाटतो, ते ढोंगी वाटतं. तसं नाही, एकदम प्रसन्न चेहरे ठेवा. विठ्ठल विठ्ठल. एकनाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. नाथ महाराजांच्या जीवन चरित्रातून या अभंगाचा विचार मला आपल्यासमोर करायचा आहे. त्याचं एक कारण आहे, भगवंताला काय आवडतं तेही प्राणापरवते, आवडती मज निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. भगवंताला ते प्राणापेक्षाही प्रिय असतात जे भक्त चरित्राचं श्रवण करतात, भक्त चरित्राचं कथन करतात. आणि कीर्तन मर्यादा सांगताना महाराजांनी सांगितले, सगुण चरित्रे परमपवित्रे. अरे सादर वर्णावी, साधू संतांचं चरित्र त्याचं वर्णन केलं पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराजांच्या जीवन चरित्राचा विचार करून या अभंगाचं चिंतन मला आपल्या समोर करायचं आहे. त्याचं अजून एक कारण आहे, संत चरित्राचा आधार का घ्यायचा. ही भूमी संतांची भूमी आहे, पण संतांचं जीवनचरित्र आपल्याला ज्ञात आहे का याचा विचार आपणच केला पाहिजे. गणेश महाराज आपण फार स्तुत्य उपक्रम या ठिकाणी कथेच्या माध्यमातून करत आहात, सद्गुरूंचं चरित्र आपण सर्वांना सांगत आहात आणि त्याची गरज आहे. आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या संतांचं जीवनचरित्र आपल्याला ज्ञात आहे का, आपल्याला माहिती आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. मी एका मुलाला विचारलं, पसायदन कोणी लिहिलं, तो म्हटला मी तर नाही लिहिलं बुवा, घ्या तोंडात मारून करायचं काय. पसायदन कोणी लिहिलं हे आम्हाला ज्ञात नाहीये. ज्ञानोबा तुको अगदीच पुणे परिसरातलीच एक गोष्ट सांगतो. एका मोठ्या व्यक्तीने कार्यक्रमाचं आयोजन केलं, करायचं ठरवलं, मला फोन केला, म्हटले पुरुषोत्तम दादा आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह करायचा आहे आणि कीर्तनकारांची त्याने यादी माझ्याकडे दिली, दादा घ्या ही कीर्तन. कीर्तनकारांची यादी दिल्यानंतर मी कीर्तनकारांना फोन केला, तारखा मिळाल्या. पावणे दोन वर्ष कुठंच तारखा नव्हत्या मिळत, त्याच्यामुळे अचानक मिळाल्या. मिळाल्या ना सगळ्या, मिळाल्या सगळेच खाली होते, मिळाल्या तारखा. मी परत आयोजकांना फोन केला, म्हटलं आपल्याला ज्या ज्या अपेक्षित होत्या त्या त्या तारखा मिळाल्यात. त्या आयोजकांनी मला सांगितलं, पुरुषोत्तम दादा एक काम करा, जो पत्रिका छापणार आहे ना त्याला मी तुमचा नंबर देतो, तो तुम्हाला फोन करेल, कॉल करेल आणि मग त्याला तुम्ही सगळी नावं सांगा, म्हणजे पत्रिकेमध्ये बिनचूक नावं लिहिली जातील, काही हरकत नाही. जो पत्रिका छापणार होता त्या प्रेसवाल्याने मला फोन केला, पहिला फोन, मी सगळी नावं सांगितली, त्यांनी सगळी नावं लिहून घेतली. एक 10 मिनिटांनी परत त्याचा मला दुसरा फोन आला, तो म्हणला दादा पत्रिकेवर ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा फोटो छापायचा आहे, तितके ते दोन फोटो माझ्याकडे नाही आहेत, मी तुम्हाला मेल आय डी देतो, मला मेल करा फोटो. मी म्हटलं काय हरकत नाही. मी ते दोन फोटो मेल केले त्याला, ते डिलिव्हर्ड झाले आणि परत 10 मिनिटांनी मला त्याचा फोन आला. कोणाचा, गेले का काय घरी, ऐकताय कीर्तन, आय आहे म्हणा. मी गेले का काय म्हटलं की आय आहे म्हणा, म्हणजे मला बरं वाटेल बरं का. तिसरा फोन मला त्याचा आला आणि तिसऱ्या फोनमधून तिकडून तो पत्रिका छापणारा मला म्हणतोय, दादा आता तुम्ही जे दोन फोटो मला पाठवले ना त्याच्यातला ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो कोणता आहे आणि तुकाराम महाराजांचा फोटो कोणता आहे. मला तोंडात मारेल कोण भेटलं नाही. हा विनोद जरी वाटत असला तरी हे सगळं भयानक आहे. आम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळत नाही, आम्हाला सत्पुरुष कळत नाहीत,
याच्यापेक्षा दुर्दैव ते काय असलं पाहिजे? म्हणून नाथ महाराजांच्या जीवन चरित्रातून या अभंगाचा विचार मी करतोय. अरे ज्यांच्या घरी 36 वर्ष देव काम करतोय, ऐकताय कीर्तन, मान हलवा ठरले मान हलवायचं. ज्यांच्या घरी 36 वर्ष देव काम करतो, 12 वर्ष तो विठ्ठल म्हणून काम करतो, 12 वर्ष तो केशव म्हणून काम करतो, आणि 12 वर्ष तो श्रीखंड म्हणून जेव्हा काम करतो ना, त्या नाथ महाराजांचा अधिकार काय असला पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे. एकनाथ महाराजांचं कुळ हे अतिशय पवित्र आहे. महाराज म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश जे त्या हरीचे दास जन्म घेते. ते कुळही पवित्र असत, तो देशही पवित्र असतो. ज्या ठिकाणी हरिदास जन्माला येतात आणि भानुदासांच्या पवित्र कुळामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जन्म झाला. ऐका, भानुदासांना नमन करताना एकनाथ महाराज म्हणतात आता वंदू भानुदासा, जो का पितामहाचा पिता, ज्याच्यानी वंश भगवंतात झाला प्रियकर सर्वथा. प्रियकर हा शब्द थोडस लक्ष द्या. आता वंदू भानुदासा, मी भानुदासांना वंदन करतोय. जो का पितामहाचा पिता, ज्याच्यानी वंश भगवंता झाला प्रियकर सर्वता, भानुदासांच्या मुळं आमचं कुळ भगवंताला प्रिय झालं. आम्ही देवाला आवडलो पाहिजे, आम्ही सत्पुरुषांना आवडलो पाहिजे, आम्ही ज्या समाजात राहतो त्या समाजाला आम्ही आवडलो पाहिजे, असं आमचं कर्म असलं पाहिजे. आमचं कर्म काय, आम्ही करतो काय, आम्हाला आमचं जीवन कशासाठी मिळालंय याची जाणीवच आम्हाला नाहीये. नाथ महाराजांचं कुळ भगवंताला प्रिय होतं. आम्ही कीर्तनकार मंडळी एक एक दृष्टांत सांगत असतो, पारंपरिक दृष्टांत आहे, मुद्दा समजावं म्हणून सांगतो. गेले का काय घरी? आहे आहे मना, मला ऐकू आलं पाहिजे, माना आलो मला बरं वाटेल. हा डिस्टन्स खूप झालंय, अंतर खूप झालंय कीर्तनामध्ये, इतकं अंतर एवढं सोन होईना झालंय ते. आम्ही कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत सांगत असतो कि म्हणे एके दिवशी भगवंताला भेटायला महर्षी नारद गेले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. गप्पा झाल्यानंतर नारदांचं लक्ष देवाच्या उजव्या बाजूला एक वही ठेवली होती, त्या वहीवर गेलं. नारदांनी विचारलं देवा काय? म्हणले यादी आहे. यादी म्हटल्यानंतर आता तुम्हाला मतदार यादी आठवत असेल लगेच. यादी आहे म्हटले. म्हणले कसले? म्हणले भक्तांच्या नावाची यादी आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या माता भगिनींनो, मी आपल्या लेकरासारखा आहे भावासारखा आहे. देवाच्या उजव्या बाजूला वही होती, त्या वहीमध्ये भक्तांच्या नावाची यादी होती. नारदांना हे कळल्यानंतर नारदांची उत्सुकताही शिगेला पोहोचली. नारद भक्त होते का? अभक्त होते? नारद भक्त होते. नारदांना वाटलं देवानी भक्तांच्या नावाची यादी तयार केली आणि त्या यादीमध्ये आपलं नाव ऐकीने पाहिलं पाहिजे, देवा वही पाहू का? पाहना म्हटले. वही हातात घेतली. हातात घेतल्यानंतर उत्सुकतेपोटी वही उघडली. वही उघडताच क्षणी वहीच्या पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाला नारदांना नारदांचंच नाव दिसलं. किती आनंद झाला असेल. अरे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, असं ज्याचं सामर्थ्य जगाची उत्पत्ती स्थितीला ज्याच्यामध्ये सामवलेला आहे, अशा भगवंताने भक्तांच्या नावाची यादी तयार केली आहे. आणि त्या भक्तांच्या नावाच्या यादीमध्ये या पठ्ठ्याचं, या नारदाचं पहिलं नाव. आनंद आनंद आनंद. अजून उत्सुकतशी गेलं पोचली. म्हणजे आपलं जसं नाव आहे तसं अजून कोणा भक्तांची नावे पाहिली पाहिजे. वही चालली. वही चालल्यानंतर एक लक्षात आलं, एका भक्ताचं नाव वहीमध्ये नव्हतं. बरं चूक भूल द्यावी घ्यावी ना, ज्याचं नाव वहीमध्ये नव्हतं त्याचं नाव सांगायला पाहिजे होतं. त्याचं नाव सांगायला पाहिजे होतं की आमक्या आमक्या भक्ताचं नाव वहीमध्ये नाही, तेवढं नाव लिहि म्हणजे तुझ्या भक्तांच्या नावाची यादी पूर्ण होईल. नारद मनातल्या मनात म्हणतायत बरं झालं या सप्त्यात त्याचं नाही. बरं झालं म्हटले यादीत त्याचं नाव नाही. सध्या हीच चढावड चालली आहे. म्हणजे सध्या आयोजक संयोजक आशांची कीर्तनं ठेवतात, त्यांच्या नामाचा जय जयकार जास्त होईल आशांची. दुर्दैव आहे. थोडस परखडत बोलतो, नाहीतर मी परवा पोस्ट केली होती त्या पोस्टा त्या पोस्टच्या अनुषंगाने बोलतो. आता ठेवा नका ठेवू काही फरक नाही पडत, जे काय आहे ते स्पष्ट बोलणं गरजेचं आहे. बरं झालं म्हटले त्याचं नाव नाही, म्हणजे तेव्हापासून चालत आले बरं का, दुसऱ्याचं भलंच बघवत नाही.
वैमिटली दर्शन घेतलं, बाहेर पडले, आनंद होता चेहऱ्यावर, आपलं नाव पहिलं, त्याचं नाव कुठंच नाही. जसे बाहेर पडले तसं ज्यांचं नाव वहीमध्ये नव्हतं ना, ते महाशय समोरून आले, हनुमंतराय. हनुमंतरायांना पाहिल्यानंतर नारदांनी आनंद लपवण्याचा प्रयत्न केला, पण मनापासून झालेला आनंद चेहऱ्यावर दिसतोच, तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा. नारदा आनंदी दिसताय, आनंदी दिसताय, काय कारण? हनुमंता, हो मी आनंदी आहे, देवाला भेटून आलो ना. हो हो, देवाला भेटून आल्याचा आनंद तर दिसतोच आहे, पण त्याही पेक्षा जास्त आनंदी दिसताय. सांगा ना. नारद म्हणले, हनुमंता माझ्या आनंदाचं कारण तुला सांगितलं तर तुला दुःख होईल. हनुमंतराय म्हणतात, नाही नारदा, तुमच्या आनंदामध्ये मला आनंद आहे आणि तुमच्या दुःखामध्ये मला दुःख आहे. ऐकताय कीर्तन, सुखी जीवन जगण्याचं सूत्र आहे बरं का? सुखी जीवन जगण्याचं सूत्र आहे. दुसऱ्याच्या आनंदाने आनंद होऊ द्या आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःख होऊ द्या, तुम्ही कधीही दुःखी होणार नाही, हे सुखी जीवन जगण्याचं सूत्र आहे महाराज. मध्यंतरी एका पेपरला एक हेडलाईन आली होती, या हर शख्स परेशान सा क्यों है. इथं प्रत्येक माणूस का दुःखी आहे, त्याचं कारण म्हणजे आज माणूस स्वतःच्या दुःखाने जितका दुःखी नाही तितका इतरांच्या सुखामुळे दुःखी आहे. आम्हाला दुसऱ्यांचं सुख सहन झालं पाहिजे, दुसऱ्यांच्या सुखाने आम्ही सुखावलो पाहिजे, दुसऱ्यांच्या दुःखाने आम्ही दुखावलो पाहिजे. हनुमंतराय म्हणतायत, तुमच्या आनंदामध्ये मला आनंद आहे, सांगा, ऐका, तुमच्या आनंदामध्ये मला आनंद आहे. आणि मग नारदाने सांगितलं, हनुमंता आत्ताच देवाला भेटून आलो, देवाने की नाही भक्तांच्या नावाची यादी तयार केली आहे. हनुमंता, देवाने तयार केलेल्या भक्तांच्या नावाच्या यादीमध्ये या पठ्ठ्याचं पहिलं नाव आहे, या नारदाचं पहिलं नाव आहे, म्हणून आनंद झालाय. पण दुर्दैवाची गोष्ट, गरज होती का पुढचं सांगण्याची काय? पण म्हणले, दुर्दैवाची गोष्ट, तुझं नाव त्या वहीत कुठंच नाही. नारदांना वाटलं हनुमंताला असं सांगितल्यानंतर नाराज होतील, रुसतील, रागवतील, पण तसं झालं नाही, नारद शांत झाले. आणि हनुमंतराय म्हणतायत, नारदा देवाने तुम्हाला दोन नंबरची वही दाखवलीये, एक नंबरची जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल पहिलं नाव कोणाचं. आलं पावली परत. देव अजून एक वही आहे का? म्हणले अजून एक वही आहे. पाहिजे म्हटले मला ती वही. देवाने काय केलं माता भगिनीनं तुमच्याकडे बघून सांगतो, ऐका. देवाने काय केलं? देवाच्या कमरेला सोन्याचा करदोरा होता, सोन्याचा. ऐकताय? गेल्या का काय घरी? हा आवाज बाजा, आता कसा आवाज आला आहे? सोनं म्हटलं की तुमचा आवाज निघणार. आमचे बाबा म्हणायचे, माता भगिनी मी तुमच्या लेकरासारखाय, भावासारखाय, माना हलून प्रतिसाद द्यायचा. आमचे बाबा म्हणायचे, बाईला इतकं सोनं आवडतं, बाईला इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा वरवंटा करून बांधला तरी ती खरडट चालेल. तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला, पण मलाही आवडतं, त्यात काय अवघड आहे. ते आपले बुवा एका ठिकाणी मला प्रवचनाला बोलवलं, प्रवचनाला बोलवलं, आणि प्रवचनाला गेल्यानंतर ज्यांनी प्रवचन ठेवलं होतं त्याच्या गळ्यामध्ये 1.5 किलो सोनं होतं. कुठली घटना असेल मला सांगण्याची गरज नाही वेगळी. 1.5 किलो सोनं. मी गेलो प्रवचनाला, प्रवचनाला गेल्यानंतर प्रवचन झालं, आणि प्रवचन झाल्यानंतर ज्याच्या गळ्यामध्ये 1.5 किलो सोनं होतं तो मला मानधनाचं पाकिट द्यायला आला, गणेश महाराज. मी म्हटलं, नको मानधनाचं पाकिट मला. अहो म्हटलं, दादा प्रवचन केलंय तुम्ही, 15,000 रुपयाचं मानधन आहे, घ्या. अहो म्हटलं, 15,000 नाही, नको मला. त्याला वाटलं कमी, त्याने अजून 10,000 रुपये भरले. 25,000 मानधनाचं पाकिट त्यांनी माझ्या हातात देऊ लागला. मी म्हटलं, अहो 25,000 जरी दिले तरी मला नको आहे. त्याला आश्चर्य वाटलं, अरे पुरुषोत्तम दादा वेळात वेळ काढून प्रवचनासाठी आले, आपण त्यांना 15,000 देऊ केले, त्यांनी नाही घेतले, कदाचित कमी असतील म्हणून आपण 25,000 देऊ केले, तरी त्यांनी घेतले नाही. ज्याच्या गळ्यात 1.5 किलो सोनं आहे त्याच्याकडचे 25,000 रुपये मी नाकारले वैभव महाराज. त्यांनी बायकोला बोलवलं, म्हटलं बघ इतके महाराज, पण दादांसारखा महाराज आहे का कोणी 25,000 पाकिट नाकारलंय? काय त्याग आहे म्हटलं दादांचा. त्याग आहे म्हटल्यानंतर मला घाम आला, त्याग आहे म्हटल्यानंतर मला घाम आला. मी त्यागी नाहीच ना,
त्याग म्हटल्यानंतर मला घाम आला. म्हटलं थांबा, अजून गैरसमज वाढण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो, मला 25,000 रुपयाचं पाकिट नको, फक्त एक काम करा, तुम्ही मला कडकडून मिठी मारा, तुमच्या गळ्यातल्या 2-4 चैनी माझ्या गळ्यात पडू द्या, माझं पोट भरल. म्हटलं विनोदाचा भाग सोडून द्या, विनोद म्हणून सांगितला. देवानी कमरेला सोन्याचा करदोडा बांधलेला होता, सोन्याच्या करदोड्याला सोन्याची चावी होती, सोन्याच्या चावीने सोन्याच्या कपाटाचं सोन्याचं कुलूप उघडलं आणि आतमधून हिरेजडीत रत्नांनी मडवलेली वही बाहेर काढली. ती वही बघितल्यानंतर नारदांच्या डोळे गरगर 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 फिरायला लागले. म्हटले डबल VIP लोकांची नावं दिसतात का काय? वही दिली हातात नारदांच्या, नारदांनी उत्सुकतेपोटी वही उघडली. वही उघडताच क्षणी वहीच्या पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाला नारदांना हनुमंताचं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलेलं दिसलं आणि नारदांना प्रश्न पडला. नारदजी म्हणले देवा असं का रे, असं का? बाहेरच्या वहीमध्ये माझं पहिलं नाव आहे आणि कपाटातल्या वहीमध्ये हनुमंतरायांचं पहिलं नाव आहे, व्हॉट इज रिझन? असं बोलायचं असतं थोडं थोडं इंग्रजी म्हणजे प्रभाव पडतो म्हणतात. काय कारण म्हटलं, काय कारण? तेव्हा देवानी जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं, श्रद्धेने ऐका बरं का, कीर्तन श्रद्धेने ऐका व संशोधन नसावं. महाराज मी आपले महाराज मी नाथ महाराजांची जे कोवी सांगतो, मला खरा आनंद झालाय की आपण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहात. एवढी उंची गाठलेली व्यक्ती आज कीर्तनाला इथे येऊन बसलेली आहे. मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याविषयीची कृतज्ञता अंतःकरणामध्ये सदैव आहे. लहानपणापासून आपलं ऐकत आम्ही मोठे झालेलो आहे. तुमची उपस्थिती म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद आहे. गुरुवर्य जंगले माऊलींची उपस्थिती म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद आहे. आपण आहात म्हणून आम्ही बोलतोय आणि याची जाणीव आणि याची कृतज्ञता आमच्या अंतःकरणामध्ये पुरेत आहे. परमार्थामध्ये श्रद्धा असावी, संशोधन नसावं. एकनाथ महाराजांची प्रसाद भाऊ सांगतो, शुभम भाऊ, येथे भाविविन तत्वता परमार्थ नये हाता, सकळ साधनांचे माथा जाण तत्वता सद्भाव. विठ्ठल विठ्ठल आत्मतल्या वहीमध्ये हनुमंताचं पहिलं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलेलं पाहिलं. नारदांना प्रश्न पडला, नारदांनी विचारलं देवाला, देवा बाहेरच्या वहीमध्ये माझं पहिलं नाव आणि हिरेजडीत रत्नांनी मडविलेल्या वहीमध्ये हनुमंतरायांचं सुवर्णाक्षरामध्ये पहिलं नाव लिहिलंय, देव असं का देवा? देवाने उत्तर दिलं ऐका. देव म्हणले नारदा, बाहेरच्या वहीमध्ये अशा भक्तांची नावं आहेत ज्या भक्तांना मी आवडतो आणि कपटातल्या वहीमध्ये अशा भक्तांची नावं आहेत जे भक्त मला आवडतात. मला आवडणाऱ्या भक्तामध्ये हनुमंतरायांचं पहिलं नाव आहे. कर्म असं हे का सांगितलं मी? झाला प्रियकर सर्वता, नाथांच्या जीवनचरित्रावरून सांगितलं. आमचं कुळ भानुदासांच्या मुळे देवाला प्रिय झालं. भानुदासांच्या मुलाचं नाव चक्रपाणी, चक्रपाणीच्या मुलाचं नाव सूर्यनारायण आणि सूर्यनारायण रुक्मिणी मातेच्या पोटी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जन्म झाला. एकनाथ महाराज मूळ नक्षत्रावर जन्माला आले, काही अंतरावर आई वडील मरण पावले, 12 घरची 12 तोंड 12 प्रकारे बोलू लागली, कारट्याचा जन्म झाला आणि कारट्याने आई बापाचा जीव घेतला. आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, जिबेला गेले का काय जाऊ आळंदीला, मी बोला ना पटकन, जिबेला हाड नसतं हाड. हा, माणसं ज्याच्या बाबतीत जे बोलायचं ते बोलतात महाराज. मी परवाच एक वाक्य टाकलं होतं सोशल मीडियावर, परवाच एक वाक्य टाकलं होतं, लोक काय म्हणजे ते सध्या सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, लोक काय म्हणतील, 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 सगळं अवघड आहे. ते बहुता छंदाचे भाऊ असे जन नये वाटू मन त्यांच्या संगे, महाराज म्हणतात बहुता छंदाचे भाऊ असे जन. माणसं काही बोलतात ते, आणि ते पूर्वीची माणसं नव्हती बोलत बरं का, खरंच नव्हती, नव्हती बोलत. आज ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या अवतीभोवती बसलेली आहेत, कौतुक करायची होती, कौतुक करायची. ते मी ग्राफिटी वाचली आपले वय, ग्राफिटी वाचली, ग्राफिटी, ग्राफिटी फार चांगली आहे. पूर्वीचे रस्ते साधे होते, गेले का काय घरी तुम्ही?
बोला बोला, पूर्वीचे रस्ते साधे होते, साधे ऐकू यायला पाहिजे मला, पूर्वीचे रस्ते साधे होते तर माणसं पण साधी होती, आत्ताचे रस्ते डांबराचे झाले तर माणसं पण, तुम्ही बोला मी नाही बोलणार, असंच आहे महाराज। बारा घरची बारा तोंड बारा प्रकारे बोलू लागली, कार्टाचा जन्म झाला, कार्टेने आई बापाचा जीव घेतला। लरा पांगारकर नावाचे एक संत चरित्रकार आहे ज्यांनी संत चरित्र रेखाटलेलं आहे। पांगारकर म्हणतात या घटनेचा तात्विक अर्थ काय, माय प्रकृती बाप पुरुष, माय क्षर बाप अक्षर, या दोहोंनाही जुळून जो क्षराक्षरातीत उरतो तो परमात्मा म्हणजे एकनाथ आहे। विठ्ठल एकनाथ महाराजांचा सांभाळ आजी आजोबांनी केला, 6 वर्ष झाले, व्रतबंद झाला, ज्ञानग्रहणाचा अधिकार प्राप्त झाला, पौराणिक बो येऊ लागले, शिकवू लागले। 12 वर्षी पौराणिक बोंना प्रश्न पडला आता काय शिकवावं आपल्या जवळचं, तर सगळं संपलं। 12 वर्षी नाथांना तळमळ लागली, माझा उद्धार कोण करेल, दृष्टांत झाला, तुला जर तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर दौलताबादमध्ये देवगडावर जनार्दन स्वामी नामक सत्पुरुष राहतात, जनार्दन स्वामींच्या चरणा शिलीन झाले, 6 वर्ष गुरुसेवा केली। अध्यात्मामध्ये गुरुसेवेला अत्यंत महत्व आहे। आज आपण सद्गुरूंच्या चरण सान्निध्यामध्ये आहोत। एक सांगू, मनाने केलेला परमार्थ तुम्ही माना अथवा नका मानू, फलश्रुत नाही ठरत। महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरूंच्या विषयीची पायिकता व्यक्त करतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे। ज्ञानोपाय म्हणतात तया परी श्रीगुरु करी ती जै अंगीकारू, तै होऊनी ठाके संसारू मोक्षमय आघवा। एकनाथ महाराजांचा अभंग, गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुळ देवता, थोर पडता साकडे गुरु रक्षी, मागे पुढे काया वाचा मन गुरु चरणी अर्पण, एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन। एक सांगू, जनार्दन स्वामींसारखे गुरु आणि एकनाथ महाराजांसारखा शिष्य, निवृत्तीनाथांसारखे गुरु आणि ज्ञानोपायांसारखा शिष्य, बाबाजी चैतन्यांसारखे गुरु तुकोपायांसारखा शिष्य, विसोबा खेचरांसारखे गुरु नामदेवरायांसारखा शिष्य, सद्गुरु शंकर महाराजांसारखे गुरु आणि आपल्यासारखे शिष्य महाराज असलं पाहिजे। नाहीतर आजकाल काय झालंय, गुरुच्या नावाने काय चाललंय पहा तुम्ही। तुम्हाला चारोळी आवडेल, मी सांगितली चारोळी तर तुम्ही मला दाद द्याल त्या चारोळीवरून असं मला वाटतं। गणेश महाराज चारोळी फार सुंदर आहे, सध्याची परिस्थिती वर्णन करतो। धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले। चिठ्ठ्यावर गुरुची भेट चालू झाली, तिथंच अधर्म चालू झाला। परखड बोलतोय, धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले, शिष्यांचा सुकाळ दिसता, भोंदू बाबा ही गुरु झाले। धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले, शिष्यांचा सुकाळ दिसता, भोंदू बाबा ही गुरु झाले। गुरुला शिष्याची, शिष्याला गुरुची तहान आहे, डोक्यातला मेंदू सुद्धा भोंदू बाबाच्या पायी घाण आहे, ही दुरावस्था आजची समाजाची महाराज। कुठे आहे आम्ही? जनार्दन स्वामींसारखे श्रीगुरुनाथ महाराजांना भेटले, गुरुसेवा केली 6 वर्ष, त्यानंतर तीर्थयात्रा केली। तुम्ही गणित करा, 12 वर्षी घर सोडलं, 6 वर्ष तीर्थयात्रा केली, 12 गुरुसेवा केली, 6 वर्ष 12 18, 6 वर्ष तीर्थयात्रा केली, 18 24 वयाच्या 25व्या वर्षी परत आले। गिरिजाबाई नामक सुशील सुसंस्कारित मुलीबरोबर विवाह झाला, उत्तम प्रपंच उत्तम परमार्थ, गोदावरी आणि गंगा दोन मुली आणि हरिपंडित नावाचा मुलगा, प्रपंच उत्तम चालू होता। आणि एके दिवशी द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने अनुष्ठान केलं होतं देवाने भेट द्यावी म्हणून। भगवंत गेले म्हणले, अरे तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर मी पैठणमध्ये नाथाच्या घरी त्याच्या चाकराचं काम करतोय। तो आला तिकडून, नाथ महाराजांच्या वाड्यात गेला, नाथ महाराजांचे पाय धरले, नाथ महाराजांना बोलू लागला, नाथ महाराज मला देवाला भेटायचे, सांगा ना देव कुठे। नाथ महाराज म्हटले, अंतर्मुख हो, देव आपल्या अंतःकरणात आहे आणि भक्ताच्या मध्ये मायेला उभं करतो। लक्षात घ्या बरं का, मला विस्तार करायचा नाहीये त्याचा, अंतर्मुख हो। त्यांनी सांगितलं, महाराज हे नका सांगू मला, देवाने मला स्वप्नात येऊन सांगितलंय, मी एकनाथाच्या घरी श्रीखंड म्हणून त्याच्या नोकऱ्याचं काम करतोय। ती माया बाजूला झाली आणि नाथ महाराजांच्या समोर गेली। 12 वर्षाचा काळ उभा राहिला, अरे 12 वर्ष जो आपल्या घरी पडेल ते काम करतोय, कावडीने पाणी आणून रांजणामध्ये भरतोय, असा तो श्रीखंड म्हणजे प्रत्यक्ष देव आहे। आणि मग श्रीखंडाचा शोध चालू गेला। गिरिजाबाईंनी विचारलं, गिरिजे श्रीखंड कुठे आहे?
गिरिजाबाईंनी सांगितलं आत्ताच कावड घेऊन गोदावरीवर पाणी आणण्यासाठी गेलेला आहे आणि आता पावेतो. भगवंतालाही समजलं होतं, भगवंत परमात्मा अंतर्धान पावले, नाथाने टाहो फोडला, चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं आणि परत अंतर्धान पावले. ही वार्ता हा हा म्हणता सर्व दूर पसरली. नाथांच्या घरी जपी तपी ऋषी आले, नाथांचे पाय धरून नाथांना बोलू लागले, नाथ महाराज अहो देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही जप करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही तप करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही व्रत वैकल्य करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही उपवास करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही तीर्थयात्रा करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही पारायण करतोय, पण देव आमच्या स्वप्नातही येत नाही. जो देव आमच्या स्वप्नात येत नाही तो देव तुमच्या घरी तुमच्या नोकराचं काम करतोय. नाथ महाराज आम्हाला पण देवाने एकदा दर्शन द्यावं असं वाटतंय. सांगा ना देवाला कोणता भाव प्रिय आहे, देवाला कोणता भाव प्रिय आहे हे विचारल्यानंतर नाथांनी त्याचं उत्तर अभंगाच्या पुरे प्रेम भाव नाथांना विचारलं नाथ महाराज देवाला कोणता भाव प्रिय आहे सांगा ना. नाथांनी सांगितलं देवासी तो पुरे एक प्रेम भाव. कोण सांगतंय? ज्यांच्या घरी देव 12 वर्ष काम करत होता, करत होता नाही म्हणायचं मला, आज पावे तो करतोय असं म्हणायचंय. पा माझं म्हणणं पटतंय का नाही पटत तुम्हाला? आजही तुम्ही फाल्गुन वद्य षष्टीला पैठणला गेलात तर पैठणमध्ये एकनाथ षष्टीचा जो उत्सव आहे तो नाथ महाराजांच्या वाड्यातल्या रांजणामध्ये जोपर्यंत भगवंताची पाण्याची कावड येऊन पडत नाही, जोपर्यंत तो रांजण भरत नाही, तोपर्यंत नाथषष्ठीचा उत्सव प्रारंभ होत नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आजही देव पैठणला फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी अदृश्य रूपामध्ये येतो आणि आपलं काम करून जातो
मग तो रांजण भरतो आणि मग नाथषष्ठीचा उत्सव चालू होतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग आपण काय म्हणायचं? एकनाथ महाराजांच्या घरी देव काम करत होता म्हणायचं का काम करत आहे म्हणायचं? गेले काय घरी बोला ना पटकन. आहे हा अधिकार नाथ महाराजांचा. नाथ महाराजांचा अधिकार सामान्य नाहीये. मी आळंदीवरून आलोय म्हणून मला अधिकार सांगितलाच पाहिजे. आळंदीवरून आलोय मी, ज्ञानोबारांच्या कुशीत वास करतोय आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं 725वं वर्ष आहे. मला तो दृष्टांत सांगितल्याशिवाय मलाही चैन पडणार नाही. नाथ महाराजांचा अधिकार सांगायचा. नाथ महाराजांचा घसा सुजून दुखायला लागला. अनेकविध औषध उपचार केले. कोणी काढा दिला, कोणी चाटण दिलं, कोणी गरम पाण्याची वाफ घ्यायला लावलं, कोणी हळदीचं दूध प्यायला लावलं. हे सगळं केलंय ना आपण गेली 1.5-2 वर्षामध्ये. नाथांना काही बरं वाटत नव्हतं. 3 दिवसानंतर नाथ झोपले आणि मग डोळा लागल्यानंतर नाथांना स्वप्न पडलं. स्वप्नात ज्ञानेश्वर महाराज आले. उठले, आळंदीला आले. आळंदीचं वर्णन करताना आलम ददाती ते अलंकवती म्हटलेलं आहे. पुरे म्हणेपर्यंत जिथं मिळतं, पुरे म्हणेपर्यंत जिथं ज्ञान मिळतं, पुरे म्हणेपर्यंत जिथं सुख मिळतं, त्याला आळंदी म्हटलेलं आहे. प्रसिद्ध अभंग आहे, परमार्थिकांच्या पाठातला असला पाहिजे. ज्यांनी टोपी घातली आणि कपाळाला बुक्का लावला त्यांच्या तर पाठच असला पाहिजे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. असं बोललं ना की लय राग येतो बरं का लोकांना. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. तो हा सुख सोहळा काय वर्णू, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षावर, स्वर्गहून देव करीता ती नामा म्हणे देवा, चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. आळंदीचा महिमा आहे. तुम्ही सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेल्यानंतर पुढं वर पाटी लावलेली ती वाचा, म्हणजे तो अभंग दिसेल आपल्याला. इंद्रायणीच्या पवित्र तीरावर वसलेला आळंदी हे गाव, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध घेतला, नंदी बाजूला सरकला, विवराच्या द्वारे एकनाथ महाराज समाधी स्थानापर्यंत गेले. मला आनंद होतो की ह्या ज्या आध्यात्मिक लहरी आहेत ना, त्या आळंदीलाही आहेत आणि सद्गुरू शंकर महाराजांच्या जवळ पण त्याच आध्यात्मिक लहरी आहेत महाराज. बाकी अजून काय बोललं पाहिजे. म्हणून हे कनेक्शन आहे. मला डिटेल्समध्ये नाही जायचं, मीच का इथं, त्याचं कारण हे बरं का. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे नकळतपणे मी उत्तर दिलं, मीच का इथं, आळंदीवरून का, त्या लहरींचा समन्वय आहे महाराज. पहिला आतमध्ये जाऊन ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ बसलेले आहेत आणि कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली आहे. नाथ महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, पळत पळत गेले, ज्ञानोबारांचं दर्शन घेतलं आणि कंठाला लागले आजान वृक्षाची मुळी दूर केली. सूज जी होती ना ती पूर्णपणे ओसरली, बरं वाटायला लागलं. 3 दिवस ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासात राहिले. आपल्या नयनाश्रूंनी ज्ञानोबारांच्या चरणांना अभिषेक घातला, ज्ञानोबारांचा आशीर्वाद घेतला आणि समाधी स्थानापासून विवराच्या द्वारे बाहेर आले. नंदी होता तसा सरकवला आणि एका ठिकाणी बसले. तुम्ही आज माऊलींच्या दर्शनाला आल्यानंतर महाद्वारातून आतमध्ये आलात, उजव्या बाजूला वळात, आईबाबांचं दर्शन घेतलं, बाहेर पडलात की एक पार आहे ज्याला एकनाथ पार म्हणतात, तिथं नाथ महाराज बसले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. लोकांनी विचारलं नाथ महाराज का रडताय. नाथ महाराजांनी एका अभंगातून उत्तर दिलं, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे, आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊन आळंदी काढ वेगी, आईसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखेले द्वार, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. माझी गोष्ट संपली. मला फक्त अधिकार सांगताना नाथ महाराजांचा एवढाच सांगायचा आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधीनंतर साक्षात म्हणजे प्रत्यक्ष दर्शन कोणाला दिलं असेल तर ते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना दिलं. आणि एकनाथ महाराजांचा अभंग मी तुम्हाला सांगतो महाराज. नाथ महाराज, नाथ महाराज म्हणतात देवाला काय आवडत. इथं देव आणि संत वेगळे नाहीत बर का. मी ओवी सांगतो तुम्हाला. भगवंत म्हणतात संत केवळ कृपेचे दीप, संत ते माझे निजस्वरूप. इथं उत्तर आहे. संत ते माझे निजस्वरूप, या लागी सत्संगे फिटे पाप होती साधक निष्पाप. नाथ भागवत
ते संत आणि भगवंत वेगळे नाहीयेत. देव संत आणि भगवंत वेगळे नाहीयेत. देवाला काय आवडतं? देवाला प्रेम भाव आवडतो. परमार्थिकांच्या पाठातली उदाहरण आहेत. मी अगदी एक 10 मिनिटात जय विठ्ठल करतो, काळजी करू नका. परमार्थिकांच्या पाठातली उदाहरण आहेत. आता देव म्हणजे काय? देव कशाला म्हणतात? देव मानणारा एक वर्ग आहे, देव न मानणारा एक वर्ग आहे. इतकं मला खोलत जायचं नाहीये. इथं कोणी 100% आस्तिक नाही आणि कोणी 100% नास्तिक नाहीये. आपल्या जीवनातील अनुकूलतेवर आणि प्रतिकूलतेवर आपल्या जीवनातली आस्तिकता आणि नास्तिकता ठरलेली आहे, बरं का? मला त्या खोलात जायचं नाही आपल्याला घेऊन. पण मग देवाला काय आवडतं? देवाला प्रेमभाव आवडतो. हे पा, आज इथं तुम्ही बसलेले आहात. आज आबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सगळं विश्वस्त मंडळ असेल, इतकं सेवक मंडळ असेल, ह्या सर्वांचं प्रेम तुम्हाला मिळतंय म्हणून इथे एकत्र आहे ना. मला फार आनंद वाटला. मी आत्ता फेटा बांधण्याकरता गेल्यानंतर मला वाटलं दादांची भेट झाली. काही काही देवस्थानांमध्ये जेव्हा आपण जातो ना, तेव्हा त्या देवस्थानवाल्यांचा अहंकारच दुखवतो आपल्याला. अहंकार दुखवतो म्हणजे ते असतात सेवक, पण वागत असतात की आपण ह्या देवस्थानचे मालक आहेत अशा आविर्भावात. मला इथं गेल्यानंतर तुमची ती वृत्ती आवडली की तुम्ही अतिशय नम्रपणाने आलेल्या अतिथींचा सत्कार केला. आणि हा जर तसं नसतं तर मग आपण सद्गुरूंच्या चरण सानिध्यामध्ये राहणं चुकीचं आहे ना. अनेक देवस्थानांमध्ये मला ते दिसतं. अनेक देवस्थान, मी नावं सांगेल देवस्थानांची, मी कोणाला घाबरत नाही. म्हणजे अगोदर देवाच्या दर्शनाच्या अगोदर विश्वस्तांचं दर्शन घ्यावं लागतं, हे दुर्दैव आहे महाराज. पण इथं आम्ही देवाच्या दारात आहोत, आम्ही संतांच्या दारात आहोत, आम्ही त्यांचे सेवक आहोत, ही मनोवृत्ती मला सद्गुरु शंकर महाराजांच्या चरण सानिध्यामध्ये दिसली. म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. तुम्ही का आलात? प्रेमाने बोलवलंय तुम्हाला. आज आबा राजेंद्र आबा शिळीमकर असतील, त्यांनी प्रेमाने हे आयोजन केलेलं आहे. हे बघा, प्रेम हे आपल्याला पाहिजे. मी त्याचा एक युक्तिवाद करतो. मला महाराजांनी, गणेश महाराजांनी 9:15 वेळ दिलेली आहे. 9:15 तुम्हाला इथून उठवतो, काळजीच करू नका तुम्ही. एक युक्तिवाद करतो फक्त. बघा पटतोय का बघा तुम्हाला. फक्त भगवद्गीता अशी म्हणती, ऐका बरं का, उत्तर द्या. ताट बसा, उत्तर द्या. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ममई वंशो जीवलोके. बोध चुकत असेल तर मला तुम्ही येऊन कान धरा बरं का, मी धाडस करतोय बोलायचं. हा, ममई वंशो जीवलोके, जीव हा माझा अंश आहे. कोण म्हणतंय? तुम्ही जाऊ का आळंदीला, मी बोललंच झाले. तुम्ही जीव हा माझा अंश आहे. कोण बोलतोय? देव बोलतोय, भगवंत बोलतोय. लक्षात घ्या, जीव हा माझा अंश आहे. देव म्हणतोय म्हणजे देव म्हणतोय की आपण सगळे देवाचे कोण आहोत? अंश आहोत. बोला बरं का. इथं अंशी आणि अंशाचा मला थोडासा हे करायचंय, वर्णन करायचंय. म्हणजे आपण अंश झालो, देव कोण झाला? अंशी झाला. अंशी आणि अंशात भेद नाही बरं का. अंश आणि अंशात भेद नाहीये. लक्षात घ्या, मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, तुम्हाला उत्तर द्यायचंय माझ्या प्रश्नाचं. देव म्हणतो जीव हा माझा अंश, म्हणजे आपण सगळे कोण आहोत? अंश आहोत. आपण कोणाचे अंश आहोत? देवाचे अंश आहोत. म्हणजे देव कोण झाला? अंशी झाला. आणि आपण त्याचे कोण झालो? अंश झालो. उत्तर द्या. नदी आहे नदी, नदी आहे नदी. नदीमध्ये काय असतं? बोला की पाणीच असतं. काय तुम्ही विचार करताय? बोला ना, पाणीच असतं. नदीमध्ये काय असतं? पाणी असतं. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नदीतलं पाणी तांब्यात घेतल्यानंतर ते दूध होतं का? काय राहतं? ते पाणीच राहतं. म्हणजे नदीच्या पात्रात अंश रूपाने पाणी आहे आणि तांब्यामध्ये ते कशा रूपाने आलं? अंश रूपाने आलं. अंशी अंशात आल्यानंतर भेद झाला का हो? माना नाही तर नाही माना. अंशी अंशात आल्यानंतर भेद झाला का? नाही झाला. अंशी रूपानेही पाणी आहे आणि अंश रूपाने पण काय आहे? पाणी आहे. आई वडील अंशी आहेत आणि मुलगा हा त्यांचा अंश आहे, बरोबर ना? आई वडील अंशी आहेत आणि मुलगा हा त्यांचा अंश आहे. म्हणजे देव जर म्हणतोय की जीव हा माझा अंश आहे, देव काय म्हणतो? ममई वंश जीव लोके. देव म्हणतोय जीव हा माझा काय आहे? अंश. आपल्या बाबतीत बोलतोय देव, जीव हा माझा अंश आहे. उत्तर द्यायचं बरं का. देव जर म्हणतोय जीव हा माझा अंश आहे, म्हणजे आपण देवाचे अंश आहोत. आपण देवाचे अंश आहोत म्हणजे आपण कोण आहोत?
जाऊ का आनंदी मी? आपण देवाच्या अंश आहोत म्हणजे आपण कोण आहोत? तुम्हाला भीती वाटते स्वतःला देव म्हणून घ्यायची? लीला लगेच तयार येतो, लीला डोळ्यासमोर येतात ना आपल्या, आपल्या लीला डोळ्यासमोर आपण काय काय केलं आठवतं आपल्याला. स्वतःला देव कसं म्हणून घ्या? भीती वाटते स्वतःला देव म्हणून घ्यायची. पण तुकोबाराय म्हणतात देवाची बरे, देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आणि मला सांगा, जर देवाला प्रेमाची अभिलाष आहे तर तुम्हाला मला पण काय आहे? प्रेमाची अभिलाष आहे. ते प्रेम कशाने निर्माण होतं? तर मनापासून या करिता कीर्तन आनंदे नर्तन गाता गीत. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचंय, अगदी 5 मिनिटांमध्ये चिंतन सांगतो संबोधव. देवासी तो पुरे एक प्रेम भाव सर्वजाना. नियोजित वेळेनुसार महाराजांनी मला 9:15 जय विठ्ठल करायला सांगितलेलं आहे, फक्त 10 मिनिट आपले घेतो. नाथानं विचारलं, नाथ महाराज देवाला कोणता भाव प्रिय आहे तुम्ही सांगता का? नाथांनी सांगितलं देवासी तो पुरे एक प्रेम भाव, पूजार्चा वाव सर्वजाना. म्हणजे वाव हा वाव असा नाहीये बरं का, वाव वाव ह्या शब्दाचा अर्थ व्यर्थ केलेला आहे. व्यर्थ, माझ्याकडे लक्ष द्या, मी ओवी सांगतो तुम्हाला. भगवंताला प्रेम भाव प्रिय आहे. प्रेमेविना श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविना ध्यान पूजन, प्रेमेविना भजन कीर्तन वृथा जान नृपनाथा. भगवंत उद्धवाला सांगतायत,
इथं वाव ह्या शब्दाचा अर्थ व्यर्थ आहे, वृथ या शब्दाचा अर्थ व्यर्थ आहे. प्रेमीविन श्रुती स्मृती ज्ञान वृथा जाणन रूपणाता, प्रेमीविन ध्यान पूजन वृथा जाणन रूपणाता, प्रेमीविन भजन कीर्तन वृथा जाणन रूपणाता. श्रुती स्मृती ज्ञानाला विरोध नाहीये, ध्यान पूजनाला विरोध नाहीये, भजन कीर्तनाला विरोध नाहीये, पण केव्हा विरोध आहे? प्रेमीविन वृथा जाण. प्रेम जर नसेल तर व्यर्थ आहे. ऐका काय आपल्या पाठातली प्रमाणे मी मगाशी सांगता सांगता राहून गेली. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. अजून मी तुम्हाला तुमच्या पाठातलं प्रमाण सांगतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. याच्यावर मी दोन ओव्या सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. दोन ओव्या सांगतो. उद्धवाने देवाला विचारलं, देवा तुझी ओळख सांगतो का? ऐका बरं का. देवाने सांगितलं, माझे नाम आत्माराम, मी आवाप्त सकळ काम. उद्धवाला देव सांगतायत, माझी ओळख सांगतो उद्धव ऐक, माझे नाम आत्माराम, मी आवाप्त सकळ काम. ओवीचा पूर्वार्ध झाला, माझे नाम आत्माराम, मी आवाप्त सकळ काम. माझ्या सगळ्या इच्छा संपलेल्या आहेत, माझं नाव आत्माराम आहे, मी आवाप्त सकळ काम आहे, माझ्या सगळ्या इच्छा संपलेल्या आहेत. आणि लगेच देव बदलतोय. परी प्रेमाला लागी सकामाईसे गोड प्रेम तयाचे. माझ्या सगळ्या इच्छा संपलेल्या असल्या तरी पण मला माझ्या प्रेमळ भक्ताची आवड आहे, भगवंताला प्रेम प्रिय आहे. उद्धव म्हटलं, देवा उदाहरण दे. देवाने उदाहरण दिलं, कुब्जा काय सुंदर होती, कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती राधा प्रार्थी विमाना प्रती काय विषयाशक्ती लागून. कुब्जा सुंदर होती का सुंदर नव्हती, दिसायला कुरूप होती, पण मी तिचं दिसणं पाहिलं नाही, तिचं प्रेम पाहिलं. आणि राधेबरोबर मी तासन तास वनामध्ये विहार करायचो, मला काही विषयांची आवड होती नाही, मी राधेचं प्रेम पाहिलं. कारण की भगवंत प्रेमाचा भुकेला आहे. तुलसीदासजींचा एक दोहा आहे, म्हणजे काय माहितीये का, मला हा दोहा जेव्हा माझ्या मुखातून बाहेर पडतो ना तेव्हा माझ्या अंगावर शहारे येतात. काय केवढं मोठेपण आहे ना. संतांचं मोठेपण त्यांनी त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या वाङ्मयातून दाखवलंय बरं का. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, सच्चिदानंद बाबा ती लिहितात, जगताला एवढं मोठं देणं ते देतात, आणि शेवटी काय म्हणतात माहितीये का, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथे माझे जे उरले ते गेले का काय घरी तुम्ही, येथे माझे जे उरले ते पाईक. पण कोण म्हणतंय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. अहो इथे एक वारी केली की छाती काढून चालते, एक कीर्तन ऐकलं की दुसऱ्यांना उपदेश करण्याचा ठेका घेऊन बसतोय महाराज. समाजकारण करणाऱ्यांना अहंकार होतो यात नवल नाही, राजकारण करणाऱ्यांना अहंकार होतो यात नवल नाही, कोविडमध्ये ज्यांनी दान धर्म केला त्यांना पण अहंकार झाला यातही नवल नाही. पण जेव्हा परमार्थिकांना अहंकार होतो ना तेव्हा मात्र महाराज आपण शर्मेने मान खाली घालावी लागते. आणि कदाचित मला असं वाटतं की नामदेव महाराजांनी त्यांच्यासाठीच लिहिलं असेल, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया, म्हटलंय माझिया विष्णुदासा भाविकासी. मला ज्ञानोपारायणचं इतकं मोठं होऊन इतकं लहान होणं, जगद्गुरु तुकोबारायणची काय श्रद्धा आहे, पायीची वाहन पायी भरी कोण बोलतंय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, आम्ही 7 दिवस सप्ताला कीर्तन ऐकायला आलो की आमची छाती महाराज फुकतीये. कुठं अहंकार आमचा, आम्ही कोणत्या पद्धतीने जीवन जगतोय. इतकं सुंदर दोहा आहे आपले बुवा. तुलसीदासजी म्हणतात, तुलसी कुत्ता राम का. कोण म्हणतंय? तुलसीदास महाराज म्हणतायत, संत तुलसीदास म्हणतायत, तुलसी कुत्ता म्हणतायत स्वतःला. काय तुलसी कुत्ता राम का. ते महाराजांचा एक अभंग आहे, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे घरी श्वान याती. कुत्र व्हायचं संतांच्या दारातलं. अरे मला सांगा, ऐकताय माता भगिनींनो, कोण जर म्हटलं
की तुम्ही सद्गुरु शंकर महाराजांच्या दारातला कुत्रा आहे. कोण म्हटलं तर त्याच्या पाया पडा, त्याने आपल्याला फार मोठ्या पदाने गौरविलेले असं समजा. नाहीतर कोण लगेच मला कुत्रा म्हणला. महाराज म्हणतात तुलसी कुत्ता राम काही का, मी रामाच्या दारातला कुत्रा आहे. तुलसीदासजी म्हणतायत तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम है. पूर्वीच्या काळात कुत्र्यांची नावं मोती मोत्या अशी असायची बरं का. तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम है कंठी दोरी प्रेम की. इथं मला घेऊन यायचंय तुम्हाला. तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम है कंठी दोरी प्रेम की जित खिचूत जात है. अरे मी रामाच्या दारातला कुत्रा आहे आणि रामाने माझ्या गळ्यामध्ये प्रेमरूपी दोरी बांधली आहे. त्या दोरीचं टोक देवाच्या हातात आहे आणि देव मला जिकडे घेऊन जातो मी तिकडे जातो. महाराज म्हणतात प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो. हरी विठ्ठल विठ्ठल देवाला का प्रेमाचा अभिलाष आहे. पटापट उत्तर द्या, मी 5 मिनिटात कीर्तन संपवतो. पटापट फक्त उत्तर द्या. एका अभ्यासकाने सांगितलं देव 3 प्रकारे प्रेम करतो. पटापट उत्तर द्यायची बरं का. सामान्य प्रेम, विशेष प्रेम आणि अतिविशेष प्रेम. सामान्य प्रेम देव जगतावर करतो, विशेष प्रेम नातेवाईकांवर करतो. पुरुष मंडळी ताट बसून उत्तर द्या. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे बरं का. देव सामान्य प्रेम जगावर करतो, विशेष प्रेम नातेवाईकांवर करतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त पुरुष मंडळी देतील. जोपर्यंत तुमचा आवाज येणार नाही तोपर्यंत मी पण कीर्तन संपवणार नाही. दुसऱ्यांना रागाने बघून देऊ नका, तुमच्याकडे पटकन उत्तर द्या. मला सांगा भगवान श्रीकृष्णाला किती 1000 बायका होत्या, पटकन उत्तर द्यायचं. 16108 बरोबर आहे. अनेकांनी उत्तर दिलं. मी हा प्रश्न मुद्दामून विचारतो कारण की लोकांना देवाविषयी काहीही माहिती नसलं तरी देवाला बायका किती होत्या हे माहिती असतं म्हणून विचारलं, बाकी काय नाही बरं का. देवाला 16108, हां त्याच्यामध्ये 8 मुख्य, रुक्मिणी सत्यभामा जामवंती कालिंदी वृंदा मित्रा भद्रा सत्या अशा देवाच्या 8 मुख्य पत्न्या. रुक्मिणीने देवाला म्हटलं देवाला म्हटले देवा मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. देव म्हटले अगं रुक्मिणी त्याच्यासाठी मला तुला तप करावं लागेल. देवाने रुक्मिणी आई साहेबांसहित 10 वर्ष तप केलं. मुलगा झाला ज्याचं नाव प्रद्युम्न, तो देवासारखाच होता. कृष्ण अवतारातली भगवंताची आयुर्मर्यादा 125 वर्षाची सांगितली, त्याच्यातले 10 वर्ष भगवंताने रुक्मिणी आई साहेबांसहित तप केलं कारण की देवाचं रुक्मिणी आई साहेबांवर विशेष प्रेम होतं. सत्यभामा म्हणली देवा मला पारिजातकाचं झाड पाहिजे. पारिजातकाचं झाड आणलं का आणलं, सत्यभामेवर देवाचं विशेष प्रेम होतं. जांबुवंतीसाठी आपला नेत्रकमल काढून दिला, जांबुवंतीवर विशेष प्रेम होतं. म्हणजे सामान्य प्रेम जगतावर, विशेष प्रेम नातेवाईकांवर. सामान्य प्रेमापेक्षा महत्त्व विशेष प्रेमाला आहे आणि विशेष प्रेमापेक्षा महत्त्व अतिविशेष प्रेमाला आहे. आणि अतिविशेष प्रेम भगवंत कोणावर जर करत असेल तर तो आपल्या भक्तांवर करतो आणि त्या भक्तांच्या प्रेमाची अभिलाषा भगवंताला आहे. आणि तो भावनाथ महाराजांनी या अभंगामधून सांगितलेला आहे. काय आता प्रेम भगवंताला प्रिय आहे पण प्रेम कशाने निर्माण होतं. प्रेम तेथे वास करी मुख्य उच्चारिता हरी. मग तो उच्चार कसा करायचा, मनापासून. मनापासून या करिता कीर्तन आनंदे नर्तन गाता गीत. कशाचं कीर्तन करायचं, रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा कळी काळ बाधा तेने नोय. आणि असं जो करेल त्याचा देवही दास होईल. एका जनार्दने हाची पै विश्वास सर्व भावे दास होईन त्याचा. ज्ञानेश्वर आज फार सुंदर योग आहे. अतिशय प्रेमाने सद्गुरु शंकर महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने लोकप्रिय नगरसेवक आणि परमार्थाचा आवड असलेलं व्यक्तिमत्व आबांना मी अनेक वर्षापासून ओळखतो आहे. फक्त कधी असा संवाद झालेला नाही. आबा आपण अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रगट दिनाच्या निमित्ताने. महत्त्वाचं म्हणजे वारकरी संप्रदाय कीर्तनं ठेवलेली आहेत, त्याच्यामध्ये कथेचं आयोजन केलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की सद्गुरू शंकर महाराजांची चरित्रकथा ही पहिलीच असेल मला वाटतं इथं झालेली. म्हणून एकदा जोरदार टाळ्या ह्या आयोजनासाठी महाराज तुम्ही दिल्या पाहिजेत. सद्गुरूंचं चरित्र आपल्याला माहिती झालं पाहिजे आणि अतिशय विनम्र भावाने परमार्थिक आणि सांप्रदायिक सेवा करणारे व्यक्तिमत्व हरिभक्तिपरायण गणेश महाराज. गणेश महाराजांनी मला या ठिकाणी आमंत्रण दिलं. खरं तर मी थोडंसं नकार देत होतो. इच्छा होती
तरी नकार देत होतो. मला वाटतं शिंदे शिंदेंनी पण मला स्वप्नील शिंदेंचा फोन आला होता, हां त्यांनी पण मला सांगितलं की आबांचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला कीर्तनाला यायचं आहे. थोडेसे कन्फ्युजन्स असतात ते दूर झालेले बरे असतात, म्हणजे काय हे नसतं. मग ते होकार नकार देता देता म्हणजे खरं तर माझ्या मुलाचं आज शूटिंग होतं मनमंदिराचं, बालदिनाच्या दिवसाचं ते एपिसोड त्याला स्पेशल काढायचं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याचं जर शूटिंग असेल तर मला शक्य होणार नाही, पण मी काही ठरवलं तरी सद्गुरू शंकर महाराजांच्या मनात होतं की आज पुरुषोत्तमनी इथं यावं कीर्तन करावं. आपण काही ठरवून होत नाही महाराज, जे सद्गुरू ठरवतात तेच होत असतं. अतिशय आनंद वाटला आपल्या सर्वांच्या दर्शनाने, आपल्याला सर्वांना भेटून खूप आनंद तरंग अंतःकरणामध्ये निर्माण झालेले आहेत. गुरुवर्य जंगले महाराज आहेत या ठिकाणी, आफळेभाऊ आहेत आणि माझे सर्व मित्र आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही आहे, पण सगळे ऊर्जादायी प्रेरणादायी मित्र आहेत माझे. आपल्या परमार्थी कार्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो. असंच कार्य आपल्याकडून घडावं आणि आपल्याला दीर्घ आयुर आरोग्य सदनता प्राप्त व्हावी ही प्रार्थना सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणावर करतो. माझं कीर्तन शेवटी भगवंताच्या नामावर नाचण्याने संपतं. धन्य जगी तोची एक जो हरिरंगी नाचे. झिंगटवर नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचलेलं कधी चांगलं बरं का. आणि मला तर कोणी शिकूच नाही कीर्तनात कसं नाचायचं आणि कसं नाचायचं नाही. जे कीर्तनात नाचत नाही त्यांनी तर डोकंच लावू नये माझ्याशी, डोकंच लावू नये माझ्याशी. कीर्तनात कसं नाचायचं आणि कीर्तनात नाचलं तर चालतं का. एक तर तुम्ही संप्रदायातली ही प्रमाण बाजूला काढा, नाही तर तुम्ही नाचायला तयार व्हा. गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मला एकाने म्हणे महाराज नाचू कीर्तनाचे रंगी एवढंच नाही ज्ञानदीप लावू जगी आहे पुढं. सांगणार आहे त्याला ज्ञानदीप कसा लावायचा जगामध्ये. ते सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा कीर्तन महोत्सव तथा चरित्रकथा. स्थळ श्री शंकर महाराज मठ धनकवडी पुणे. आयोजक माननीय राजेंद्र आबा शेळीमकर नगरसेवक पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.